आज आपण बनवतो आहे खसखसची भाजी त्यासाठी आपल्याला एक वाटी खसखस तीन आ, मीडियम साईज कांदे एक मिडियम साईज टोमॅटो लागणार आहे आणि आपण खसखस पहिलेच चार ते पाच तास भिजवून ठेवलेली आहे आता आपण ती खसखस मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहो आणि ती मिक्सरमधून आता फाईन बारीक करून घेतलेली आहे आता आपण कढईत चार टेबलस्पून तेल टाकतो आहे आणि त्यात गरम झाल्यावर मोहरी जिरं टाकणार आहो आणि आता त्यात आपण बारीक चिरलेले कांदे टाकणार आहो कांदे आपल्याला पूर्ण मऊ सूत करून घ्यायचे आहे आणि त्यात आपण आता टोमॅटो टाकणार आहो आता हे टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण आपण पूर्ण एक करून घेणार आहो आणि त्यात तिखट अर्धा चमच हळद आणि एक चमच धनेपूड जिरेपूड टाकलेली आहे आणि त्यात बारीक झालेली खसखस आता आपण त्यात पूर्ण टाकणार आहोत आणि वरून त्या एक ते दीड कप पाणी टाकणार आहोत आणि ते पूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि चवीपुरती त्यात मीठ टाकणार आहोत आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं आपण त्यात ते टाकणार आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं झाकण झाकून ठेवून द्यायचं आहे आणि ते मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत हलवत राहायचं आहे मधून मधून त्याला आपण स पूर्ण ड्राय होईपर्यंत सतत हलवत राहायची आहे आणि आता आपली पूर्ण झालेली आहे ही खसखसची भाजी